विद्यार्थी मित्रांनो आज आपण विषय नागरिक शास्त्र पाठ पाचवा मूलभूत हक्क भाग दोन या पाठाचा धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क हक्कभंग दूर करण्यासाठी न्यायालयाचे आदेश या घटकांचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत आजच्या भागामध्ये आपण धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क तसेच सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क या घटकांचा सविस्तर अभ्यास आपण या भागामध्ये करणार आहोत प्रस्तावना मागील पाठात आपण भारतीय संविधानाने दिलेल्या काही मूलभूत हक्कांचा अभ्यास केला स्वातंत्र्य समानता याबरोबर शोषणाविरुद्धचा हक्क आपण अभ्यासला या पाठात आपण धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क समजून घेणार आहोत तसेच मूलभूत हक्कांना असलेल्या न्यायालयीन संरक्षणाचीही आपल्याला माहिती करून घ्यायची आहे सुरुवातीचा जो मुद्दा आहे तो आहे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क भारत हे एक जगातील महत्त्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे त्यानुसार भारतातील प्रत्येक नागरिकाला कोणत्याही धर्माची उपासना करण्याचे आणि धार्मिक कारणासाठी संस्था स्थापन करण्याचे हक्क आहेत पहा की भारत हे एक जगातील महत्त्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे म्हणजेच रा धर्मनिरपेक्ष म्हणजेच काय तर राष्ट्रासाठी सर्व धर्म समान आहेत राष्ट्रासाठी सर्व धर्म समान आहेत आणि भारतातील प्रत्येक नागरिकाला कोणत्याही धर्माची उपासना करण्याचे आणि धार्मिक कारणासाठी संस्था स्थापन करण्याचे हक्क आहेत म्हणजेच भारताच्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या आवडीचा धर्म निवडण्याची मुबा आहे म्हणजेच स्वातंत्र्य आहे भारताच्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या आवडीचा धर्म निवडण्याचे स्वातंत्र्य आहे तसेच त्या धर्माप्रमाणे आचार प्रचार उपासना करण्याचा अधिकार आहे तसेच धर्माच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही म्हणजेच तर धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क होय पहा की धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आणखी व्यापक करण्यासाठी संविधानाने धार्मिक बाबतीत दोन बाबींना परवानगी दिली आहे एक उपयोग विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाईल असे कर शासनाला लादता येत नाहीत थोडक्यात धार्मिक कर लादण्यात संविधान प्रतिबंध करते दोन शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचे करता येत नाही परत एकदा पहा की धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आणखी व्यापक करण्यासाठी संविधानाने धार्मिक बाबतीत दोन बाबींना परवानगी दिली नाही एक ज्या कराचा उपयोग विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाईल असे कर शासनाला लादता येत नाहीत थोडक्यात धार्मिक कर लादण्यास संविधान प्रतिबंध करते दोन शासनाची आर्थिक मदत घेण्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचे करता येत नाही शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचे करता येत नाही पहा याच्यावरून तुम्हाला असे लक्षात येईल की भारताच्या इतिहासात धर्म हा देशाच्या संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे भारताच्या इतिहासात धर्म हा देशाच्या संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे कायदा व सुव्यवस्थाद्वारे देशांमध्ये धार्मिक विविधता आणि धार्मिक सहिष्णुता या गोष्टी जपल्या जातात आणि भारताच्या संविधानाने धर्मस्वातंत्र्याचा हक्क हा मूलभूत अधिकार म्हणून घोषित केलेला आहे भारताच्या संविधानाने धर्म स्वातंत्र्याचा हक्क हा मूलभूत अधिकार म्हणून घोषित केला आहे पहा की भारतात लोक निरनिराळ्या धर्मातील चालीरीती पाळतात भारतात लोक निरनिराळ्या धर्मातील चालीरीती पाळतात परंतु शासन संस्था कोणत्याही धर्माला पाठिंबा देत नाही किंवा विरोधही करत नाही प्रत्येक व्यक्तीला कोणताही धर्म पाळण्याचे तसेच तिच्या किंवा त्याच्या धर्माप्रमाणे प्रार्थना करण्याचे व धर्माचा प्रसार करण्याचे स्वातंत्र्य आहे धर्माच्या आधारावर सरकार वेगवेगळ्या धर्माच्या व्यक्तींमध्ये भेदभाव करू शकत नाही आणि कोणताही धर्म हा देशाचा अधिकृत धर्म नसल्यामुळे शासकीय किंवा शासनाकडून अनुदान घेत असलेली कोणतीही संस्था विशिष्ट धार्मिक रिवाज पाळण्याबाबत सक्ती करू शकत नाही शासन संस्था स्वतः कोणत्याही धर्माची शिकवण देत नाही किंवा सरकारी मदत मिळणाऱ्या शाळांमध्येही कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जात नाही म्हणजेच भारतातील धर्म धार्मिक श्रद्धा आणि प्रथा यामध्ये विविधता आढळून येते आणि धर्मनिरपेक्षेचा अर्थ म्हणजेच काय धर्मनिरपेक्ष म्हणजेच राष्ट्रासाठी सर्व धर्म समान आहेत राष्ट्रासाठी सर्व धर्म समान आहेत त्यानंतरचा मुद्दा आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क सण उत्सव आहार आणि जीवनपद्धती याबाबत आपल्या देशात खूप विविधता आहे हे आपण पाहतो उदाहरणार्थ पहा की लग्न समारंभ पाहिले असतील तर तुम्हाला त्यातील वेगळेपण जाणवले असे या सर्व बाबी त्या त्या लोकसमूहाच्या संस्कृतीचा भाग असतात आपल्या संविधानाने विविध लोकसमूहांना आपापला सांस्कृतिक वेगळेपणा जतन करण्याचा हक्क दिला आहे आपल्या संविधानाने विविध लोकसमूहांना आपापला सांस्कृतिक वेगळेपणा जतन करण्याचा हक्क दिला आहे त्यानुसार आपली भाषा लिपी साहित्य यांचे जतन करता येतेच पण त्याचबरोबर त्यांच्या संवर्धनासाठीही प्रयत्न करता येतात भाषेच्या विकासासाठी संस्था स्थापन करता येतात भाषेच्या विकासासाठी संस्था स्थापन करता येतात पहा की भारतात खूप मोठी विविधता आहे भारतामध्ये खूप मोठी विविधता आहे आपल्या देशातील लोक विविध भाषा बोलतात निरनिराळ्या धर्माचे पालन करतात वेगवेगळ्या सांस्कृतिक चालीरीती पाळतात आणि निरनिराळे सण साजरे करतात लोकांच्या किंवा लोकांना स्वतःच्या संस्कृतीपेक्षा वेगळी संस्कृती स्वीकारण्याची सक्ती नसेल तेव्हा अशी विविधता शक्य असते स्व लोकांना स्वतःच्या संस्कृतीपेक्षा वेगळी संस्कृती स्वीकारण्याची सक्ती नसेल तेव्हा अशी विविधता शक्य असते देशाच्या प्रत्येक भागात काही सांस्कृतिक किंवा भाषिक गट अल्पसंख्य असतात त्यांना बहुसंख्यांकांच्या संस्कृतीचा स्वीकार करायला हवा का स्वातंत्र्य म्हणजे अल्पसंख्य गटांना आपापली संस्कृती स्वीकारून त्याप्रमाणे चालीरिती पाळण्याची मुभा असणे होय स्वातंत्र्य म्हणजे अल्पसंख्य गटांना आपापली संस्कृती स्वीकारून त्याप्रमाणे चालीरीती पाळण्याची मुभा असणे होय संविधानाने अल्पसंख्यांकांना शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार देऊन अशा सांस्कृतिक विविधतेची हमी दिली आहे भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्यांकांना स्वतःची संस्कृती जतन करण्याचा अधिकार आहे आणि त्यांना स्वतंत्र शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचे स्वातंत्र्य देखील आहे पहा सण उत्सव आहार आणि जीवन पद्धती सण उत्सव आहार आणि जीवन पद्धती याबाबत आपल्या भारत देशामध्ये खूप विविधता आहे चला चर्चा करूया महाराष्ट्रात सरकारचे व न्यायालयाचे सर्व कामकाज मराठीतून केले जावे असे तुम्हाला वाटते का त्यासाठी काय करावे लागेल पहा की महाराष्ट्रात सरकारचे व न्यायालयाचे म्हणजेच या दोन्ही ठिकाणी मराठीतून कामकाज चालावे कारण सामान्य लोकांना इंग्रजी येत नसल्याने न्यायालयात काय बोलले जाते ते त्यांना समजत नाही निकालपत्राचा अर्थ कळत नाही या अज्ञानाचा फायदा वकील लोक घेऊन पैसे उकळतात कायद्याचे ज्ञान लोकांना होत नाही तसेच सरकारी फॉर्म भरण्यासाठीही लोकांना दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते सरकारी योजनांची माहिती न झाल्याने त्यांचा लाभ होत नाही आणि हे सर्व टाळण्यासाठी मातृभाषेतून कामकाज चालण्यासाठी लोकांनीच शासनाला तसा निर्णय घेण्यासाठी भाग पाडले पाहिजे लोकांच्यामध्ये जागृती घडवून आणली पाहिजे दोन्हीकडे मराठी भाषेत काम चालले तर मराठी भाषा विकसित व्हायला मदत होऊन तिचा दर्जाही उंचावेल हा तुमचा आजचा अभ्यास आहे प्रश्न एक धार्मिक कर लादण्यास संविधान प्रतिबंध करते प्रश्न दोन सर्व भारतीय नागरिकांना सगळे सण आनंदाने साजरे करता येतात प्रश्न तीन मला मराठी भाषेतून शिक्षण घेता येते प्रश्न चार शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शाळांमध्ये टिंबटिंब शिक्षण सक्तीचे करता येत नाही सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नांची उत्तरे विषयाच्या वहीमध्ये लिहा